बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज नंबर 7 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळकुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाण पुलाचे काही गर्डर काल सायंकाळच्या सुमारास कोसळले। यात एक ट्रेलर ट्रक या मोठ्या गर्डर खाली येऊन ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे। नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी जीवित हानी झाली नाही। जवळपास 150 टन वजनाचा हा गर्डर जवळपास 80 फुटाहून खाली कोसळल्याने मात्र काही ठिकाणी पुलाच नुकसान झालं आहे। हा निर्माणाधीन पूल जवळपास 500 मीटर लांबीचा असून 80 फूट उंच आहे। गेल्या 3 दिवसात समृद्धी महामार्गावरील पूल कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने या मार्गास काम वेगात सुरू असून लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत आहेत की काय अशा शंका उपस्थित होत आहेत। राजवर्धन शेगावकर, लोकशासन न्यूज, बुलढाणा।